शिंदे गटाच्या विरोधात जाताना आपण सर्वजण बघा. गेल्या 9 महिन्यामध्ये गडकरी साहेबांना त्या ठिकाणी धमकी देण्यात आली. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडलेलं आपण बघितलं. त्याच्याच बरोबर कोल्हापूरचे आमदार त्यांच्यावर हल्ला झाला. संदीप देशपांडेंचा कालचाच विषय आहे, आज सकाळचाच विषय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर नेतेच, राजकीय लोकच आणि मोठे मोठे लोकच जर त्या ठिकाणी सेफ नसतील तर मग सामान्य लोकांचा काय प्रश्न. पालघरला कालच रात्री आपण एक बातमी ऐकली असेल, दुर्दैवाने एका महिलेवर त्या ठिकाणी रेप केला आहे. ते अशा गोष्टी आज जेव्हा आपण बघतो आणि होत असतात, कुठंतरी मला असं वाटतं की जे काही प्रशासन आहे ते वेगळ्याच कामामध्ये गुंतलेलं आहे आणि सामान्य लोकांना जी काही सेवा, पोलीस प्रशासन असू द्या नाही तर कुठलंही इतर प्रशासन असू द्या, त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घेतली जात नाही. त्यामुळे हे जे काही हल्ले होत आहेत या बाबतीत शहानिशा करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि सर्वच लोकांना त्या ठिकाणी कुठेतरी सेफ आपल्याला कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. आज हा विषय आम्ही अधिवेशनामध्ये नक्कीच घेऊ. आपण जे काही कसबा मतदारसंघाबद्दल मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी बोलले असतील, आम्ही खूप आनंदित झालोय असं पण नाही. आम्ही जिंकलो म्हणून आम्ही आनंदित नाही, पण लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली यासाठी आम्ही आनंदित झालेलो आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत राहिली पैशाचा, दडपशाहीचा, गुंडागर्दीचा कुठलाही परिणाम हा त्या मतदारसंघामध्ये झाला नाही म्हणून सत्तेत असणारे लोक नाराज असतील तर तो त्यांचा त्यांचा विषय आहे. पण लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली, एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात लोकांची मताची ताकद मोठी आहे हे त्या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलं, याचा आनंद नक्कीच आमच्या सर्वांच्या मनामध्ये.